हरी विठ्ठला वासुदेव हरी गोपाल कृष्ण हरी राम कृष्ण हरी भक्ती ज्ञानोबा गुरुदेव दत्त दिगंबरा वासुदेव हा जनजागृती करतोय आणि लोकांना माहिती देऊन हा वासुदेव याची म्हणजे काय की आपले प्रसार करून महाराष्ट्रामध्ये जे आहेत की वासुदेव हा खूप दुर्मिळ झालेला आहे आणि लोकांना या गोष्टीची आता माहिती नाही आहे आणि खूप म्हणजे कमी झालेले आहेत, तर त्याबद्दल आता तुमच्या भागामध्येही वासुदेवांच्या फेऱ्या चालू झालेल्या आहेत आणि लोकांपर्यंत हा वासुदेवाचा संदेश पोहोचवण्याचं काम आमचं चालू आहे आणि पूर्वीपासून एक वासुदेवाचा एक प्रथाही चालू आलेली आहेत आणि हे म्हणजे काही अंधश्रद्धा किंवा कोणत्या गोष्टीला अनुसरून नाही आहे. सांप्रदायिक पांडुरंगाच्या भक्तिमार्गातून हा वासुदेव आलेला आहे आणि ही प्रथा ही कायमस्वरूपी चालू राहिली पाहिजे त्याबद्दल आमचा हा उद्दिष्ट आहे. कुठून आलेले आपण? आम्ही पुणे आळंदीवरून आलेलो. किती दिवस एका गावात मुक्काम असतो? असं एक 2-3 दिवस आमच्या फेऱ्या असतात. आम्ही तीर्थक्षेत्री जास्त असतो ना, आता शेगावला निघाले आणि त्याबद्दल आमच्या आता इकडं फेऱ्या चालू झालेल्या आहेत. वासुदेवबद्दल नामस्मरण करताना काय सांगाल तुम्ही? हे वासुदेव जे आहे हा श्रीकृष्णाचा 8वा अवतार आहे आणि पांडुरंगाचे एक भिक्षेगुरू वासुदेव आहोत आम्ही. की आम्ही म्हणजे कसं आमचं की कोणाला मागणं नाही आहे, कोणाला काही सांगणं नाही आहे. जो दान धर्म जो कोणी काही लोक जे सुविच्छाने दान करतायत तेच फक्त आम्ही घेतोय, की बाकी आमचा उद्देश दुसरा काही काही नसतो. एक अभंग म्हणून दाखवाल का काय तुम्ही जे नामावली घेत असता? इथेच म्हणा एखादं. कृष्ण गोविंद गोविंद म्हणा लागे तुझा छंद, माझ्या कृष्णाची माया, माझ्या कृष्णाची माया भेद नाही रे देवराया. कृष्ण गोविंद गोविंद म्हणा लागे तुझा छंद.